मित्रांनो नमस्कार. बाजूचे चित्र पाहून तुम्हाला काय आठवते? अगदी बरोबर, इयत्ता चौथीचे इतिहासाचे पुस्तक. मागच्या वर्षी इयत्ता चौथी मध्ये आपण शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेविषयीचे कार्य याविषयी अभ्यास केला. शिवरायांचा काळ म्हणजे सुमारे 450 वर्षापूर्वीचा काळ, यालाच आपण 450 वर्षे जुना किंवा 450 वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ असेही म्हणू शकतो. मागच्या वर्षी आपण शिवरायांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचा अभ्यास केला. जसे शिवरायांचा जन्म, शिवरायांची स्वराज्य स्थापनेविषयीची प्रतिज्ञा, शिवरायांनी विविध गड किल्ले हाती घेण्यासाठी राबवलेल्या मोहिमा, आग्र्याहून सुटका, शिवरायांचा राज्याभिषेक, शिवरायांचा मृत्यू, शिवरायांच्या जीवनातील या महत्वाच्या घटनांचा आपण अभ्यास केला. होऊन गेलेला काळ म्हणजे भूतकाळ होय. भूतकाळात अशा असंख्य घटना घडलेल्या असतात. भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे इतिहास होय. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपण इतिहास म्हणजे काय, इतिहास आणि आपण, इतिहास एक शास्त्र आहे, या साऱ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत.